हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठी शोबज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर मी आज खूप खुश आहे कारण का मी माझ्या लाडक्या सेटवर आली आहे। महाराष्ट्राची हास्य जत्रा हा कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होतो आहे आणि ही धूम परत सुरू आहे। म्हणजे बघा, आत्तापासून सगळी धमाल समीर दादा, तू आत्ता नुकतीच पोस्ट केली होतीस की लोचन मजनू त्यांचा कार्यक्रम पूर्ण होऊ देणार की नाही, तर बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की नाही, कारण का आम्हाला तू बघायला मिळणार नाही। मला असं वाटतं रसिक हो हे ऐकायलाच पाहिजे आम्हाला आणि स्वागत केलं पाहिजे। रसिक हो, तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लाडका कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा। बाय एनी चान्स जर तुम्हाला हा तुम्हाला कार्यक्रम आवडत असेल तर रसिक हो, मला खात्री आहे की हा कार्यक्रम तुम्हाला खूप आवडतो। आणि मा बाजूला आहेत मलोमिनन सरसडे, कुठे गेलेले आहे? कुठे मलोमिनन सरसडे? आणि अविट रागिणी इकडे आले आहेत आणि कवित खोबरीने इकडे आहेत, सगळेच आहेत। तर आपण प्रत्येकाला विचारूया, आम्ही खूप एक्साइटेड आहोत खरं तर। हा कार्यक्रम लवकर सुरू होतोय आणि त्याच एनर्जीने आम्ही सगळे भेटलेलो आहोत। एकत्र भेटण्याचा आनंद आहे। त्यातले काही गेले 2 महिने एकत्रच आम्ही होतो, फक्त काही चेहरे मात्र खरंच नवीन आहे रसिकासारखे, त्यामुळे त्याला एक तजेला आलेला आहे, नाही तर कठीण होतं सगळं। तर आपण बाकी सगळ्यांना विचारत येते ना, तुला काय वाटतं? आणि दादा, मी ऐकलंय की ही सेम तुझी ऍक्टिंग करते, तर आपल्याला हिची ऍक्टिंग बघायला हवी ना? करून दाखव, करून दाखव। आई शंकर रसिको, मी तुमचा लाडका लोचन मजनू, सत्यतील सरपोतदार, सॉरी सत्यशील सरपोतदार, हा हेच ते। रसिको क्या है संगीत? रसिको क्या है संगीत? एवढं सॉरी, खरं तर मला इतका आनंद होतो ना की कार्यक्रम पुन्हा एकदा सुरू होत आहे आणि मी शब्दात सांगू नाही शकत, कारण का आत्ता मी जे प्रोमोच्या खाली कमेंट्स बघते आहे की फायनली तुम्ही सगळे येत आहे, तर ओव्हरवेलमिंग एक्सपिरियन्स आहे हा सगळा। आणि रसिका वेंगुर्लेकर सुद्धा आहे इथे, तुझी मुगडा दिली का परत? नमा नमा, इथे घुस, मध्ये घुस, रस्सा माझी मुगडाळ कंपनीची मुगडाळ सांग देते, 15 किलो पाठवते घरी। बरं बरं बरं, ऑन द वे फ्लाईट मध्ये खाणं झालं आता, ती लंडनला गेली तिने खाल्ली असणार ऑन द वे। हो, शॉपिंग काय काय केली आहे तुम्ही? आता हे सगळे गेले होते, नाही असं काही विषय सगळाच आहे, तर काय काय आणलंय म्हणजे आमच्यासाठी? मी शूज घेतले आणि बस, शूज घेतले फक्त आणि सुविनियर्स बाटल्या ज्यूसच्या, हे प्रसादची एक बाटली होती प्रसादने आम्हाला सांगितलेली, तर ते कोणाकडे चेतनाकडे वगैरे आणली आम्ही, नाही तुझी, तू सगळ्या माझ्याकडे मेसेज आहेत, अरे माझ्याकडे मेसेज आहेत, चेतनामध्ये ज्यूस कधी बसून मिळायला लागला, ते 2-3 आणता येतात असं काहीतरी होतं। अरे तू सांगितलं ना चेतनाला मार्गारेटा का काय घेऊन ये म्हणून? अरे ते नाही, ती मार्गारेटा मैत्रीण तिकडची, ते सोड, तिला काय घेऊन ये, पण ते मला काहीतरी सांगितलं। काय म्हणतो, सगळ्यांनी आपले मेसेजेस काढा, प्रसादने कोणाकोणाला केलेले दाखवा आणि ती आली कोणाच्या बॅगेत शेवटी, सांगा। हे सगळं गमतीचा भाग आहे, पण तिकडे गेल्यावर जे तुमच्यासाठी जे ते ऑडियन्सचं प्रेम होतं ना, ते आम्ही जेव्हा सोशल मीडियावर बघतोय, पण तुम्ही ऍक्च्युली अनुभवलंय, तर काय होता एक्सपिरियन्स शिवाली तुझ्यापासून सुरुवात? खूप भारी होतं, म्हणजे खरं तर खूप स्वप्नवत असतं आणि प्रत्येकाची अशी स्वप्न असतं की आपण स्टेजवर गेल्यावर टाळ्या वाजवाव्या आपल्यासाठी। आणि खरं सांगू तुला, आम्ही स्टेजवर गेलो ना सगळेच की आम्ही एक डायलॉग बोलल्यानंतर पुढचा डायलॉग सगळे ऑडियन्स बोलायचे, तर ते खूप भारी होतं सगळ्यांसाठी। समीर दादा गेला की म्हणजे समीर दादा चेतू आणि गौऱ्याचं जे स्किट आहे त्यातले खूप डायलॉग ऑडियन्सच बोलायचे। गौरव गेल्यावर खरात काकू, मग पुढचा डायलॉग गौरव आलाय दारात काकू, हे ऑडियन्स बोलायची। मग मोना डार्लिंगचं झाल्यावर बुम बुम चिकी चिकी, मग पुढचं ते बोलाय, खूप भारी, खूप मज्जा आलेली। सो थँक्यू सो मच, मजा आली आणि आता धमाल करायला पुन्हा एकदा सज्ज होतो आहे आपण 14 ऑगस्टपासून। सो थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट या जर्नीसाठी पुन्हा एकदा, थँक्यू।